दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम यांच्या कन्येचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। मांडव दिनी सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष संवर्धन या हेतूने त्यांनी रोपांचे वाटप केले। त्यांना त्यांचे मित्र गिसाका येथील मुन्ना देवरे व समाधान काकळेज यांनी प्रोत्साहित केले। सदर उपक्रमाची प्रेरणा बंडू काका बच्चाव यांच्या मुलीच्या लग्नापासून मिळाल्याचे रवींद्र कदम यांनी सांगितले। आमच्या लक्ष्मीनगर कॉलनीतील आमचे काकाश्री रवि कदम यांच्या मुलीचा गेल्या 9 तारखेला मांडवाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये त्यांनी 11 वृक्ष घेऊन ती वाटप केलीत। नुसतेच ही वटवृक्ष वाटप न करता त्यांनी त्याच्या जतनासाठी योग्य तो प्रयत्न केला। खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद होता, कारण मांडवा प्रसंगी आपण एका झाडाचं नुकसान करत असतो, ते तोडत असतो आणि या झाडाची म्हणजे पर्यावरणाची ऱ्हास होत असते, हे भरून काढण्यासाठी त्यांनी छान असा उपक्रम राबवला। त्यांना सदरची प्रेरणा ही बंडूकाका बच्चाव यांच्या मुलीच्या लग्नापासून मिळाली, म्हणून त्यांनी मांडवाला प्रत्यक्ष बंडूकाका बच्चाव यांना बोलून तो उपक्रम राबवला। खरोखरच त्यांच्या या उपक्रम हा कौतुक करण्यासारखा आहे। प्रत्येकाने त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करावं आणि प्रेरणा घ्यावी ही सदिच्छा। गेल्या 10 तारखेला माझ्या बहिणीचा मांडव लग्न होतं। येत्या 9 तारखेला आम्ही मांडव घातला। मांडव घेण्यासाठी आम्ही झाड तोडायला गेलो, मी व माझे मित्र। तिथे एक डोक्यात कल्पना आली की आपण हे झाड तोडतो आहे, याच्याबद्दल आपण 10 झाडं लावले पाहिजे। दुसऱ्या दिवशी आम्ही 10 रोपं विकत घेतली और त्यांची वाटप केली। हीच प्रेरणा प्रत्येकाने लावा हीच आमची अपेक्षा। ही प्रेरणा आम्ही बंडूकाका बच्चाव यांच्या मुलीच्या लग्नातून घेतली। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।